संजय राऊत बोलता है थेट जाऊया, हिसाब करने के लिए लक्षद्वीप में जा सकते हैं। लेकिन अब तक 1.5 साल हो गया, प्रधानमंत्री मणिपुर नहीं जा सकते, राहुल गांधी मणिपुर पहुंच गए, हाँ और भी विपक्ष के नेता मणिपुर पहुंच गए, वहां के लोगों से बातचीत जाकर करते हैं, वहां की वेदना समझ लेते हैं। लेकिन हमारे देश के प्रधानमंत्री लक्षद्वीप जाकर बैठते हैं समुद्र तट पर, हाँ और वहां बैठकर मालदीव के साथ झगड़ा करते हैं। लेकिन मणिपुर में जो चाइना के लोग घुस गए हैं उनसे पंगा लेने की हिम्मत बीजेपी और आरएसएस में नहीं है। तो राहुल गांधी जी ने गलत क्या बोला है? राजनीति तो है ना, कौन सी राजनीति है? ये राजनीति देश हित की नहीं है, राष्ट्रहित की नहीं है, ये राजनीति सिर्फ भारतीय जनता पार्टी की चुनाव की राजनीति है। बोलिए बघा, राम मंदिर हा विषय जर फडणवीसांना लक्ष करण्याचा वाटत असेल महाराष्ट्रात शिवसेनेला, तर मला असं वाटतं फडणवीस यांनी गेल्या 30-35 वर्षातला राम मंदिर लढायचा इतिहास समजून घ्यावा। फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी, ज्या पद्धतीनं त्यांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री केलेला आहे ना, त्याच्यावर त्यांनी पाहावं। मी जे म्हणतो या महाराष्ट्रामध्ये एक फूल दोन डाऊटफुल यांचं सरकार सुरू आहे, बरं का? आणि हे जे एक फूल आहेत ते सुद्धा राहणार नाहीत, आणि दोन डाऊटफुल उपमुख्यमंत्री आहेत। आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा पूर्ण नाही आहेत, त्यासुद्धा वाटेकरी आहेत, त्यांनी त्याच्यावर बोलावं। राम मंदिराच्या संदर्भात शिवसेनेचं योगदान काय आहे हे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो। तेव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते, गोधडीमध्ये होते सगळे, गोधडीमध्ये रांगत होते। काय काय सांगतायत ते राम मंदिरावर? आणि तुम्ही काय प्रश्न विचारता राम मंदिरावर आम्हाला? त्यांना विचारा प्रश्न, तुम्ही कुठे होतात म्हणून। डरपोक पळून गेले हे लोक, मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी, अयोध्येच्या मैदानातून पळून जाणाऱ्या लोकांनी, या पळपुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे ही संघनीती आहे। स्वतःची नामर्दानगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावरती बोट दाखवायचं, बरं का? हां, हा रामाचा अपमान करतायत ते।